केंद्र शासनाने भारतातील सर्व आंतरराज्य मालवाहू व प्रवासी वाहनांवरील ई पास परवान्याची बंदी उठवली. देशांतर्गत आंतरराज्य मालवाहतूक प्रवासी वाहनांना आतापर्यंत प्रवेश बंदी होती. त्याचप्रमाणे आंतरजिल्हा वाहतुकीसाठी ई पास परवान्याची सक्ती करण्यात येत होती. केंद्र शासनाने वाहनधारकांच्या मालवाहू प्रवासी वाहने अडचणींचा विचार करून केंद्र शासनाच्या गृह विभागाचे सचिव यांनी सर्व राज्य सरकारांना ई पास परवान्याची सक्ती रद्द करण्याबाबत दिनांक 22 ऑगस्ट रोजी पत्राद्वारे सूचना केल्या आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंत्रिमंडळात याबाबत निर्णय घेणार असल्याबाबत मीडियाला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे. केंद्र शासनाच्या या निर्णयाचे अनेक मोटर वाहन मालकांनी स्वागत केले असून नागरिकांना महत्वाच्या कामासाठी आंतरजिल्हा विना ई पास वाहनातून प्रवास करता येणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे. राज्य शासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. प्रतिनिधी निवृत्ती रोखडे, CBS न्यूज मराठी, सातारा.